कुर्ला स्थानकात आज सकाळी चक्क यमराज आले आणि प्रवाशांना रेल्वे नियमांचं पालन करण्याची सूचना देऊन गेले. दरवर्षी हजारो प्रवासी मुंबईत रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात, तरीही लोक रेल्वे रूळ ओलांडतात, टपावरून प्रवास करतात, धावती गाडीही पकडतात, त्यामुळे अपघात होतच राहतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालू नका, नियम पाळा हे सांगण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलानं चक्क यमराजाच्या वेशात येऊन आवाहन केलं. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण धावती गाडी पकडू नका असं आवाहन त्यांनी केलं. या वेश घेतलेल्या यमराजांचं ऐका, नाहीतर खऱ्या यमाचं दर्शन घेण्याची वेळ येईल हे प्रवाशांनी ध्यानात घ्यावं. मुंबईला लोक लई घाईगडबडीमध्ये प्रवास करतात, त्यांचा लक्ष नसतो, आणि नंतर आता हे मोबाईल आल्यानंतर आणि इयरफोन आल्यानंतर अजून लोकांचा दुर्लक्ष असतो. एका अपघातामुळे पाठीस जे कॉन्सिक्वेन्स आहे, गाडी डिटेन्शन, परत पूर्ण यंत्रणाचं काम वाढते, आणि एका अपघातामध्ये जवळजवळ भारत सरकारच्या जवळ 800,000 राजस्वचं नुकसान होतो. तर ते कमी करण्यासाठी लोकांना अवेअरनेस करणं असं एक आमचं ठरवलं आम्ही. हमालांना काम लागून जातं, ट्रेचर आणावं लागतं, ते पोलीस आले येतात, तिथे त्याच्यानंतर त्यांना ते ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेतात, डॉक्टर देखील कामाला लागतात. सर्व ही यंत्रणा काम चालू असताना तरी ते त्याच्या परिवाराला खूप त्रास होतो, परिवार हा परेशान होऊन जातो. म्हणून आम्ही हे रेल्वे सुरक्षा बल कुर्लातर्फे आमच्या थाना परभणीच्या सहमतीने हे आम्ही प्रयोजन काढलेलं आहे की लोकांना एक समजवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की तुम्ही पटरी पार करू नका, 2 मिनटं उशीर झाला चालेल, पण ब्रिजचा वापर करा आणि आपलं जीवन वाचवा. क्रॉस क्यों किया तुमने? सर मेरे को गाड़ी पकड़ना है. लेकिन कोई ट्रेन आती थी तुम्हारी? मैं देख लिया सर, उधर से वो गाड़ी पकड़ने आया, लेकिन सुपरफास्ट नहीं था, गलती हो गया सर. फ्री 24 तास रहा एक पाउल पुढे.